आदेश दिला की महाराष्ट्रात द्यायचं आणि लेटर कुठलं प्रोड्यूस केलं तर गुजरातच्या एफडीआयने लेटर दिलेलं सेम लेटर महाराष्ट्राच्या एफडीआयने महाराष्ट्रातल्या कंपन्यांना दिलं आहे कारण त्यांनी जे प्रोड्यूस केलं आहे ते बडोद्याच्या एका कंपनीचं आहे त्याला गुजरातची एफडीआय हेच देणार ना की तुम्ही एक्सपोर्ट करू नका तुम्ही फळ गुजरातला द्या सेम महाराष्ट्रातल्या एफडीआयने केलं तिथेही खोटे पडले कारण त्या 16 कंपन्या कोणत्या की ज्यांना केंद्र सरकारने आदेश दिलेले त्या कंपन्या ते दाखवू शकले नाहीत आता जो विषय गाजतो आहे की वापीतून 7000 रेमडेसिवीर आणण्याचा या विषयामध्ये आठवडाभरा विषय चाललेला आहे प्रवीण दरेकरांनी आणि देवेंद्रजींनी प्रमुखाने प्रवीण दरेकरांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणेंना हा कॉन्टॅक्ट कनेक्ट केला शिंगणे असं म्हणाले डॉक्टर राजेंद्र शिंगणे असं म्हणाले की त्यांना ॲडव्हान्स पाहिजे कंपनीला आणि ॲडव्हान्स देण्याची सरकारची काही पद्धत नाही कंपनी अडून बसली की ॲडव्हान्सशिवाय आम्ही काम करत नाही यावेळेला दरेकर असं म्हणाले की तुम्ही ॲडव्हान्स देणार नाही तो आणखीन कोणाला देऊन बसेल तर ते आम्ही खरेदी करू का ते हो झालं सगळ्या प्रकारच्या परवानग्या हातात आहेत त्यामुळे मग असं ठरलं की 7000 आम्ही आमच्या पैशाने खरेदी करतो आम्ही येऊन काय त्या घरामध्ये इंजेक्शन पीत बसणार आहोत काय त्या लोकांनाच देणार आहोत ना हा अट्टास कशासाठी जर अट्टास असेल की गव्हर्नमेंटच्या थ्रू करा तर गव्हर्नमेंटने ॲडव्हान्स द्यावा आणि मग तो 7000 रेमडेसिवीर देणारा आणि टप्प्याटप्प्याने 50000 देणारा जो आहे त्याला दमबाजी सुरू झाली की भारतीय जनता पार्टीला देऊ नका तर भारतीय जनता पार्टी गावोगाव ते रेमडेसिवीर देईल लोकांना रिलीफ मिळेल मग त्यांना श्रेय मिळेल श्रेयाचा विषय चाललेला आहे आणि त्याला शेवटी दम दिला गेला मग उचलून आणला पोलीस स्टेशनला मग रात्री देवेंजी आणि प्रवीण दरेकर जेव्हाला गेले त्यावेळेला पोलीस असं म्हणाले की नाही आम्ही चौकशीला आणलं आता दिलीप वळसे पाटील कसल्या केसेस दाखल करताय दाखल करा हो अशा गेल्या 18 महिन्यात लय केसेस दाखल करण्याची भाषा केली आधी अनिल देशमुख आता तुम्ही आले तुम्ही सौम्य आहात असं वाटलं मग तुम्हाला तरी काय पर्याय आहे मागून एक इंजेक्शन दिलं की तुम्हाला पळावंच लागतं केसेस दाखल करा काही घाबरत नाही कोणी पण ही जी फसवणूक आहे की रेमडेसिवीर हे आणून भाजपच्या माध्यमातून देणार आहेत भाजपच्या माध्यमातून देणार आहेत ते काय ते कुत्र्यांना देणार आहेत का मांजरांना देणार आहेत माणसांना देणार आहेत तुम्ही घ्या तुमची हिंमत तुम्ही कमिशनसाठी आणलेले अडवून बसलेले आहात तर मी घ्या ना ॲडव्हान्स टाका आणि घ्या या सगळ्या पॅन्डेमिक ॲक्टमध्ये सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत टेंडरशिवाय खरेदी करता येतो त्यामुळे हा रेमडेसिवीरचा दुसरा विषय 16 कंपन्यांना आदेश निघाले वगैरे मग ऑक्सिजनचा विषय निघाला ऑक्सिजनच्या विषयामध्ये सुद्धा पीयुषीने क्लिअर केलं भिलाई प्लँटमधून आता ऑक्सिजन आणायला परवानगी मिळाली तर चौथा की दोन वेळेला मी मोदींना फोन केला मोदी फोनवर उद्धवजींना अवेलेबल झाले त्यांची चर्चा झाली त्या चर्चेप्रमाणे मोदीजींनी या सगळ्या ऑक्सिजन विषयात बैठक घेतली मोठ्या प्रमाणात इन्स्ट्रक्शन दिल्या आणि त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे चाललाय म्हणजे मोदी मला फोनवर भेटले नाही खोटं बोलायचं 16 कंपन्यांना आदेश दिले खोटं बोलायचं ऑक्सिजन मिळत नाही खोटं बोलायचं वॅक्सिन मिळत नाही खोटं बोलायचं अरे काय चाललंय काय का लोकांना वेडं करताय का तुम्ही त्यामुळे तुमच्या हातातून परिस्थिती बाहेर गेलेली आहे मान्य आहे की प्रमाण खूप वाढते आजचं फिगर 69000 आहे त्याच्यात कोणाचा दोष नाही आहे मिळून काम करूया हे असं राजकारण करणं बरोबर नाही दादा हिंदीमध्ये